त्याचा काय लिलाव करशील आता विकशिव होलसेल किती रुपयाला जाईल आता पंधराशे रुपयाचे एवढे बोंबील आणि मासल्या नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आर्नाळ्याचा बीच बघितला आणि आर्नाळ्यामध्ये कशी मासेमारी होते तेही बघितलं आणि इथे तुम्ही बघताय उमा अनया आणि मी सर्व रेडी झालेलो आहे. इथेच एक मामाची वाडी म्हणून बीच आहे तिथे जाणार आहोत. आपला रिसॉर्टचा जो ओनर आहे मितेश तो आपल्याला तिकडे घेऊन जाणार आहे आणि सांगतोय की तिथे कधी कधी मासेमारी ही करत असतात लोक, तर तेही तुला बघायला भेटणार आहेत. तर तू नक्की व्हिजिट कर त्या बीचला आणि खूप भारी बीच आहे सांगतोय. तर आता मी त्याचाच वेट करतोय. 4:30-5 झालेत, तो आता येतच असेल. तर मंडळी मितेशचं नाव घेतलं आणि इथं मितेश दिसतोय तुम्हाला. ही जी प्रॉपर्टी आहे नक्षत्राची ती त्याचाच ओनर आहे. तर मितेश मला भारी वाटलं इकडे राहायला, मस्तच वाटते प्रॉपर्टी, पूर्ण ग्रीन ग्रीन मध्ये बसलेली आहे. तर काय रेट वगैरे काय आहेत आपल्या प्रॉपर्टी मध्ये? वन डे साठी पर पर्सन 600 रुपीज चार्जेस आहेत, प्लस त्याच्यामध्ये रूम वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही 700 रुपीज रूमचे चार्ज आहेत. प्लस आपल्याकडे फॅसिलिटीज मध्ये 2 स्विमिंग पूल्स आहेत. हा, स्विमिंग पूल आणि स्लाइड आहेत आणि डान्स अँड डीजे म्युझिक. 600 पर डे म्हणजे ते फक्त रेन डान्स आणि डीजे म्युझिक लाईट. त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज जेवण नाश्ता असतो ते सर्व इन्क्लुडिंग ऑल 600 पर डे पिक वन डे पिकनिक साठी आणि स्टे साठी 700 एक्स्ट्रा. तर मंडळी आर्नेला साईडला येत आहे, विरार साईडला येत आहे, तर नक्की एकदा व्हिजिट करा. नक्षत्र रिसॉर्ट म्हणून आहे, आपल्या मितेशचाच आहे आणि खूप चांगल्या रेटमध्ये इथे वॉटर पार्क एन्जॉय करू शकता, इन्क्लुडिंग जेवण आणि ब्रेकफास्ट वगैरे सर्व. ना संध्याकाळी 4-4 चहा पण पर्यंत असतात ना सर्व पॅकेज. तर मंडळी नक्की एकदा व्हिजिट करा नक्षत्र. तर आता आपण जाणार ना बीचला, तर आता भेटूया आपण मामाच्या वाडी या बीचला. तर मंडळी आता आलोय आपण बीचवरती आणि येण्याचा रस्ता म्हणजे एकदम झाडांमधनं रस्ता होता. मग किती लांब आहे आपल्या आर्नाळ्यावरनं हा बीच? 10-15 मिनिटं लागतात. पण खूप आतमध्ये आहे, तुम्हाला लोकल लोकांनाच माहिती असेल, टुरिस्ट येणार त्यांना नसेल माहिती. पण खूप सुंदर वाटतंय, एकदम सुरुचीची झाडं दिसतात, त्यांच्यामधूनच आम्ही आता चालतोय आणि समोर बीच बघताय. तर मंडळी मामाच्या वाडीच्या बीचवरनं आता आलो आम्ही इकडे घरी परत. काहीतरी वाटलं होतं की मासेमारी वगैरे कंटेंट बघायला भेटेल, पण ते आले नाही ना रे मितेश, कोण मासेमार तिथे भेटले नाही कारण आम्ही सुक्तीच्या म्हणजे ओटीच्या टायमाला गेलो. पण आता आपल्याला आपल्या रिसॉर्टमध्ये आपले सबस्क्रायबर मित्र भेटायला आलेत. कुणाल जाडकर विरारवरनं आहेत, त्यांना माहिती पडलं आर्नाळ्यामध्ये आलोय आणि आपल्याला भेटायला वाटतं. कसे वाटतात साहेब आपले व्हिडिओ? एकदम मस्त. मी नाही फक्त आमच्या घरातले सगळे बघतात. तर धन्यवाद, असेच बघत राहा. आणि काहीतरी तुम्ही आम्हाला रेसिपी सजेस्ट करणार होते, ती कोणती आहे? आपल्याकडे इकडे आगाची फेमस आणि आपल्या ह्या एरियाती म्हणजे भरपूर मुंबईवरून वगैरे पण बाहेरून खायला येतात, चिकन भुजिंग ही एक रेसिपी आहे. चिकन भुजिंग? हो. ओके. भाजलेली असते आणि मग ती पोहे आणि बटाटे वगैरे असतात त्याच्यात, खायला एकदम टेस्टी असते. अच्छा, म्हणजे अलग प्रकारचा काहीतरी चिकन रेसिपी आहे ही. हो, तुम्ही ट्राय करा, एकदम मस्त, तुम्हाला पण भरपूर आवडेल. अच्छा अच्छा, तर आपल्याला एक सजेशन दिलेलं आहे त्यांनी की चिकन भुजिंग ट्राय करा. आणि आता आपला मित्र मितेश आपल्याला घेऊन चाललाय, म्हणजे चिकन भुजिंग कशी बनवतात ते बघायला भेटेल ना. तर धन्यवाद कुणाल साहेब भेटायला आल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद. आणि माझी फॅमिली पूर्ण वरती आहे, आवाज देतो मी त्यांना. आणि आणण्यासाठी चॉकलेट घेऊन आलेत बघताय तुम्ही, धन्यवाद. आणि मी खातो हा चॉकलेट. चल बाय. तर मंडळी आता आर्नाळ्यामध्ये उंबर गोटण म्हणून एक गाव आहे तिथे चालू आहे आपण. तिथे भुजिंग सेंटर आहे आणि चिकनला बार्बीक्यू वगैरे करत असतात आणि पोह्यामध्ये टाकून मिरची मसाला ॲड वगैरे करून ते लोक इथे बनवत असतात. तर आज कसे आपण भुजिंग बनवतो आपल्या आर्नाळ्यामध्ये ते बघायला जाणार आहे. तर मंडळी इकडे बघताय आता आलो आहे मी आता भुजिंग सेंटरमध्ये आणि इथे अमर साहेब दिसत आहेत. तर अमर साहेब काय बोलतात आपल्या इकडे? चिकन पोहा. कधीपासून ही डिश आपल्या इकडे सर्व करताय तुम्ही? 25 वर्षापासून ही जी बार्बीक्यू तुम्हाला चिकन भुजिंग दिसते तीच सर्व करतायत. कसा रिस्पॉन्स आहे पब्लिकचा? एकदम भारी, सर्वांची फेवरेट डिश आहे विरार मध्ये. आता हे भुजिंग म्हणजेच आपलं चिकन भुजिंग कसं बनवतात ते तुम्हाला दाखवते. तर सर्वप्रथम आता तुम्ही बघताय इथे चिकन घेतलंय आणि बटाटी घेतल्यात आणि त्या चिकन आणि बटाटीमध्ये हळदी जिरा आणि मीठ घेतलंय आणि त्याच्याने मॅरिनेट करणार बघताय आता. आणि हे मॅरिनेट करून झाल्यावरती जास्तीत जास्त 5 मिनिटं असेच ठेवतात. 5 मिनिटं झाल्यावर इथे अमर साहेब भुजत असतात ना, ते ना बार्बीक्यू करत असतात. बार्बीक्यू मध्ये चिकनला शिजवला जातो, बटाट्याला भुजला जातो, भाजला जातो. आणि हे भाजल्यावरती आता इकडे कांदा शिजवलेला असतं इथे आणि या कांद्यामध्ये मिक्स करून
हे बघा इथे कांद्यामध्ये मिक्स केलेलं आहे दाखव, आणि हे कांद्यामध्ये मिक्स करताना दिसतंय म्हणजे तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये कांदा शिजवला आहे आणि त्याच्यामध्ये आता जो आपण बारबेक्यू केलेला चिकन आहे तो मिक्स करताना दिसतो आपला मित्र. ती इथून शिजवून याच्याकडे देतो. गरम मसाला, लसूण आणि मिरचीने मिक्स करून केलेली चटणी आहे त्याच्यामध्ये मिक्स करतात आणि अजून पोहे टाकलेले बघताय तुम्ही. असं करून करून हे लोक चिकन भुजिंग ही डिश आहे ती इकडे बनवत असतात. उमरगोटन म्हणून एक गाव आहे अर्नाल्यामध्ये, विरारमध्ये राहत असणार, तर नक्की एकदा ट्राय करा. आज आपण ही ट्राय करायला आलो आहे. किती रुपयाला जाते साहेब एक किलो? 440. 440. काय नाव तुमचं? राजेश. आता इकडे राजेश साहेब दिसत आहेत आणि 440 रुपयाला एक किलो चिकन भुजिंग जात असते. आणि दुसरं काय काय भेटतं इथे आयटम? फक्त एकच आयटम चिकन भुजिंग. आणि तुम्ही दुकानाच्या बाहेर गर्दी बघताय, भरपूर गर्दी आहे, भरपूर लोक वेटिंगला आहेत चिकन भुजिंग खायला आणि बघताय आता ते पार्सल करताना. तर आता आपण ही एक किलो घेतलेलं आहे, आता आपण घरी जाणार आणि कसा चिकन भुजिंग लागतोय ते टेस्ट करून तुम्हाला सांगणार. तर धन्यवाद अमर साहेब, काहीतरी नवीन बघायला भेटलं तुमच्यामुळे. कुकिंग स्टाईल जी चिकन भुजिंगची आहे ती आवडली असेल तर आपल्या अमर साहेबसाठी नक्की लाईक करा. धन्यवाद साहेब, चला. एका प्लेटमध्ये चिकन भुजिंग आहे, एक वाटीमध्ये मटण आहे, भाकरी आहे, भात आहे आणि सुका चिकन आहे. आणि हे सर्व जे आहे ते मितेशच्या आईनी बनवून पाठवलेलं आहे. तर धन्यवाद आई आमच्यासाठी एवढं मटण आणि चिकन पाठवण्यासाठी. तर आता आपण चिकन भुजिंग, सुका चिकन आणि मटण भाकरीसोबत टेस्ट करणार. हे डोसा आहे काय? घावणे. आणि हे घावणे असे घावणे बनवतात? आपल्या इथे रोटी डोसा असतो ना असा, आणि घावणे बघतात आपल्या विरारमधले हातानी बनवतात सांगतात घावणे. आणि अनाया घावणे खाणार आहे. तर आता सर्वप्रथम आपण भुजिंग टेस्ट करूया ना. तर उमा टेस्ट करणार भुजिंग, चिकन भुजिंग. आणि चिकनचा पीस घेतला आहे पोह्यामध्ये. भारी लागतं ना हे सगळं रोस्ट केलेलं असं वाटतं. हां, मस्त. म्हणजे काहीतरी अलग प्रकारचीच रेसिपी आहे. तर तुम्ही बघितली असेल आणि तुम्हाला पद्धत समजली असेल तर नक्की एकदा ट्राय करा चिकन भुजिंग. पोहा वगैरे टाकून, बटाटा वगैरे शिजवून, चिकन बारबेक्यू करून बनवलेला आयटम दिसतंय. अनाया तुला पण खूप आवडेल, बघ एकदा खाऊन. हां, तर उमाला आवडलाय. आणि मितेश तू खाल्लाच असशील, कसं लागतंय? मग अर्नालामध्ये वर्ल्ड फेमस आहे चिकन भुजिंग आणि तोच खाताना दिसतंय. आणि अनायाला पण आवडलंय. स्पायसी नाही ना? स्पायसी वगैरे बिलकुल नाही. लहान पोरापासून मोठी मुळं कोणीही खाऊ शकतंय. चला आता मग चिकन भुजिंग, मटण खाऊन बघूया. खूप दिवसांनी मटण खाऊन बघतोय मी. आणि उमाला स्पायसी आवडत असते, मलाही स्पायसी आवडत असते, आणि आनायाला स्पायसी बिलकुल आवडत नसते ना. मटण तो जाम भारी झालंय. लग्नानंतर मी आणि उमा गेलेलो आमच्या मावशीकडे आणि तिथे आपल्याला चिकन आणि मटण दोन्ही दिलं होतं ना. आणि आम्ही फक्त मटणच खाल्ला होता. त्याचीच आज आठवण झाली, जाम भारी झालंय मटण. तर धन्यवाद मितेशच्या आई मटणसाठी, चिकनसाठी थँक्यू. तर आता जेवण एन्जॉय करूया आणि नंतर मग भेटूया. चला तर मंडळी आता आलोय आपण किल्ला रोड बंदरला. आणि तुम्ही बघताय किती मासलीच्या बोटी आल्यात आणि इथेच मासली विकताना दिसतात. आणि बघताय बोंबील, कोळंबी घेऊन चाललेत भारी भारी. आणि मागे पण म्हणजे यांच्या इथे धक्का नाही आहे म्हणून हा जो बाजार आहे तो बंदरावरतीच होत असतो. अर्नाला किल्ला रोडचा बंदर आहे आणि बघताय वाकटी आहे, त्याच्याकडे बोंबील आहे, कोळंबी आहे. आणि हे सर्व मासली इथेच घेत असतात ना रे मितेश? हे सर्व मासली इथेच घेत असतात आणि नंतर मग मार्केटला घेऊन विकत असतात. आणि बोटी बघताय म्हणजे ही जेटी आहे मध्ये आणि त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघताय सर्व फायबरच्या बोटी आहेत ना. सर्व फायबरच्या बोटी आहेत आणि लोक बघतात आपले कोळी बांधव आलेले आहेत मासली घेण्यासाठी. म्हणजे प्रत्येकाची ही बोट आहे आणि प्रत्येकाच्या बोटीवरती ठरलेले जे आहेत मासली घेणारे ते सर्व येत असतात. आणि तुम्ही बघताय कसे मासली पार्सल करतायत. इथे बघताय कोळंबी, वाकटी वगैरे घेऊन जाताना. आपली ही बोट आहे काय? धारावी कृपा यांची बोट आहे. आणि त्या मासली घेऊन, किती दिवसाची मासली आहे? एका दिवसाची. डोळीची मासली आहे सांगतात, एका दिवसाची. आणि भरपूर बोंबील आणि वाकटी, मांदेली सर्व मिक्स मासली घेऊन जाताना.
आणि बघताय तुम्ही डोलकर सर्व आपली मासळी विकताना बंदरावरतीच, तरी नवीन नजारा बघायला भेटतो. त्याचा काय लिलाव करशिव आता विकशिव? होलसेल, होलसेल मध्ये डायरेक्ट येत जेव टपाचा म्हणजे मिक्स मावरा विकशिव किती रुपयाला जाईल? आता पंधराशे रुपयाचे एवढे बोंबील आणि मासल्या. आणि तुम्ही बघताय 1500 मध्ये एवढे बोंबील आणि कोळंब्या दिसतात तुम्हाला. वाकट्या कर्नाला मधलं होलसेल मार्केट आहे आणि बघताय तुम्ही एकदम स्वस्त मध्ये मासली देताना. प्रत्येक बोटवाले मासे घेऊन येत असतात इथे, आणि इथं ज्या मच्छीमार विकणाऱ्या बाया आहेत त्या सर्व डोळीच्या मासली घेत असतात बघताय तुम्ही. आणि धारावी कृपा आपली बोट आहे, आपले मित्र आहेत त्याच्यामध्ये, तेच मासे विकताना दिसतात तुम्हाला. आणि इकडे बघताय शिंगाल्यांचा बाजार होतोय, मोठे मोठे शिंगाले दिसतात तुम्हाला. साहेब तुम्ही आणले होते शिंगाले पकडून? तुम्ही आणले म्हणजे तुमची पण डोलीची बोट आहे का मोठी बोट आहे? डोलीची बोट आहेत. आणि डोलीला बघताय मोठे मोठे शिंगाले आणलेत. किती रुपये किलोला जाताना? 50 रुपये किलोमध्ये शिंगाले जाताना दिसतात तुम्हाला. आणि इथे तुम्हाला भरपूर पापलेटं दिसतात विकायला ठेवलेले आहेत होलसेलमध्ये. आणि इथे कोळंबी बघताय, पूर्ण टपभर कोळंबी दिसते. ही कितीला जाईल टपभर कोळंबी? 10,000 कोळंबी विकत असत. आणि पापलेट कितीला जाईल? 5,000 पर्यंत पापलेट जातील. आणि 10,000 कोळंबी, तर किती किलो असेल तरी अंदाज? 50-60 किलो कोळंबी दिसते तुम्हाला 10,000 विकताना. आणि पापलेटं दिसतात. आणि या ज्या सर्व डोलकरच्या बोटी दिसतात तुम्हाला, या किल्ल्या गावातल्या आहेत. समोर जो किल्ला गाव आहे तिकडच्या आहेत. आणि आपण किल्ल्या गावामध्ये जायचा प्रयत्नही केला होता, पण बोट एवढी हाळत होती, सी कंडिशन खूप रफ आहेत, म्हणजे उमाला आणि आणायला बिलकुल जमलं नाही, म्हणून आपण परत आलो घरी. आणि बघताय तुम्ही किल्ल्या गावातल्या बोटी इथेच आपल्या बंदरावरती लिलाव करताना. तर मंडळी आपल्याला आता जवाहर साहेब भेटले, इकडचेच आहेत आपल्या अर्नाळ्याचेच आहेत. आणि इथे कसा लिलाव होतो ते जरा सांगू शकता? लिलाव म्हणजे बोटवाले आपल्याला सांगतात एवढ्याने घ्या तेवढ्याने घ्या. आता आम्ही घेणार आहेत ना, तर आम्हाला परवडेल तसं आम्ही करतो. 300 रुपये पाठी झालेली आहे. 300 रुपये पाठी कशाची? बोमलाची. आणि कोळंबीचा काय? 400 रुपये टिपा. टिप्पा 2 किलो येतात त्याच्यात. 2 किलो येतो त्याच्यामध्ये, ते 400 रुपयाला. आणि अजून पापलेट वगैरे? पापलेट ते होलसेल मध्ये कोणाची 2,000-4,000-5,000 जसं माल आहे ना. हा म्हणजे नगावरती जातो? नाही नगावर नाही. अच्छा, जेवढा माल आहे तेवढा एकसाथ तुम्ही पापलेट घेत असता. आणि ती शिंगाली पण मला विकताना दिसली. शिंगालीचं आता 50 रुपये रेट आहे. 50 रुपये किलो मी बघितलं, ते विकताना 50 रुपयाला विकत असतात. मग हे जे मासली घ्यायला येतात ते आपले गाववालेच असतात? आपले गाववाले धानूचे बलसाडचे सगळे येतात. सर्व आपल्या एरियामध्ये धानू बलसाड. आणि अर्नाळ्याचे पण असतात. या ज्या बोटी आहेत त्या किल्ल्या गावाच्या, अर्नाळ्या किल्ल्या गावातल्या बोटी दिसतात. आणि सर्व आपल्या मुंबईच्याच एरियामधले सर्व मासे घ्यायला येतात. तर धन्यवाद माहिती देण्यासाठी. तर आता आपल्या सोबत होते जवाहर साहेब. धन्यवाद साहेब. आणि इथे तुम्ही बघताय बोंबील साफ करताना. नाही, कुठनं घेतलं तुम्ही हे बोंबील? या डोलकरकरांकडनं? कितीला पडले हे? पूर्ण अख्खा मिक्स मावरा घेतला काय? मिक्स मावरा कितीला? 900 रुपयाला. 900 रुपयाला घेतला एवढा मावरा तुम्ही बघताय? हा. मग हे कुठं विकणार? कुठं मग हे बोंबील? वसईला विकणार, वसईच्या मार्केटला विकणार. आणि ही कोळंबी? सगळं त्यांच्याकडनं घेतलंय. आणि मार्केटला मग कधी सकाळी जाणार विकायला? उद्या सकाळी जाणार. हे सर्व ताजा मावरा विकायला. तुम्ही बघताय मांदेली आहे, कोळंबी आहे, बोंबील आहेत. आणि याच्यामध्ये पण बोंबील आहेत ना? पाटीमध्ये पण बोंबील दिसतात तुम्हाला. सर्व आता अलग अलग करणार ना? अलग अलग करणार. मी मार्केटला विकणार सांगतो. चालेल. धन्यवाद आई. थँक्यू. तर मंडळी बघताय खूप मोठा मार्केट आहे. आपल्या किल्ल्या गावातल्या बोटी येत असतात आणि इथे सर्व डोळीच्या मासली विकत असतात. आणि बघताय भरपूर लोक आहेत इथे मासली घ्यायला. सर्व होलसेल मार्केट दिसते तुम्हाला. आणि भरपूर प्रकारची मासली बघायला भेटली. बोंबील, कोळंबी, शिंगाळी, जे काय तुम्हाला डोळीला मावरं येते जवळपासच जातात आपल्या इथे डोलकर आणि मासली घेऊन येत असतात. आणि भरपूर लोक आहेत मासली घ्यायला, कारण भरपूर बोटी दिसतात तुम्हाला किल्ल्या गावातल्या. भारी वाटलं पण इथे येऊन. एवढा मोठा मार्केट कधी बघितलंच नव्हतं. असा मुंबईमध्ये एवढा मोठा मार्केट असेल अर्नाळ्यामध्ये असं वाटलं नव्हतं. पण बघून मजा येते. फटाफट लिलाव करतायत. जेवढी मासली असेल ती सर्व घेत असतात आणि मार्केटला जाऊन विकत असतात. बघताय तुम्ही ते काय मासली घेत आहेत ते इथूनच बर्फ घेऊन जातात ना तुमच्या इथनं साहेब? आणि मासलीला बर्फ घेऊन जात असतात आणि स्टोअर करून ठेवत असतात आणि सकाळी दुसऱ्या दिवशी मार्केटला विकत असतात. धन्यवाद. चल
मी बघताय रिक्षा मध्ये पूर्ण मासली ठेवलेले आहेत. तर मंडळी रात्रीच्या 8 वाजता अर्नाल्यावरनं आलो आपण आपल्या बेलापूरच्या घरी परत. आणि अर्नाल्यामध्ये फिशिंग बद्दल, फिश मार्केट बद्दल, फ्लावरच्या बिझनेस बद्दल भरपूर काही गोष्टी आपण एक्सप्लोर केल्या. तर धन्यवाद मितेश आणि सुरजन ज्यांनी आपल्याला पूर्ण अर्नाला फिरवलं आणि एक्सप्लोर करायला मदत केली. तर तुम्हाला कशी वाटली आपली अर्नाल्याची सिरीज नक्की कमेंट करून सांगा. आणि किल्ल्या गावामध्ये पण आपण जायचा प्रयत्न केला पण थोडे प्रॉब्लेम होत होते. पण आपण जो किल्ल्या गावावरच्या बंदरावरचा जो मार्केट एक्सप्लोर केला एकदम होलसेल मार्केट स्वस्त आणि मस्त याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला. तो कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्ही मुंबईमध्ये कुठे राहत असाल आणि स्वस्तामध्ये तुम्हाला मासली पाहिजे असेल तर नक्की एकदा तिथे व्हिजिट करा. कारण तुम्ही बघितलं की टबभर मासली, टबभर कोळंबी किती स्वस्तामध्ये देताना. आपण अशा नवीन नवीन ठिकाणी जात असतो ते आपण आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती टाकत असतो. आज मी अर्नाल्याला जाणार आहे, आज मी विरारला जाणार आहे. तुम्ही तिकडचे स्थायिक असाल तर ते आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजते की मी अर्नाल्यामध्ये आहे. तर आपल्याला इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, मग तुम्हाला समजत जाईल मी आज कुठे आहे आणि आज कोणता व्हिडिओ बनवतोय ते. अर्नाल्यावरनं आल्यावरती आपण आता नुकताच एक जिताड्या माशाचा व्हिडिओ बनवून आलाय. मस्त एक खाडी होती त्याच्यामध्ये भरपूर सारे जिताडे पकडून आलाय. तर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल. आणि कशी वाटली आपली ओव्हरऑल सिरीज आणि तुमचा कोणता अर्नाल्या सिरीज मधला फेवरेट व्हिडिओ होता तेही कमेंट करून सांगा. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.